नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। एपीएमसी रस्त्याचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केले जाणारे काम 10 महिन्यांनंतरही अर्धवटच। जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील व कंगराळी खुर्द परिसरातील नागरिकांनी केला रास्ता रोको। 2 महिन्यात काम पूर्ण करण्याचे ठेकेदारांनी दिले आश्वासन। शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर नाही योग्य उपचार, प्रशासनाकडून लक्ष देण्याची गरज। हेल्प फॉर निडीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर। कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी केंद्रीय जलमंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची घेतली भेट। कर्नाटकातील पाटबंधारे प्रकल्प त्वरित राबविण्याची केली मागणी। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे केले पालन। आता पाहूया सविस्तर बातम्या। एपीएमसी प्रवेशद्वार ते कंगराळी पर्यंत रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडल्याने कंगराळी खुर्द येथील नागरिकांनी रस्ता रोको केला आहे। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनुदान मंजूर झालेल्या केवळ 1.5 किलोमीटर रस्त्याचे काम 10 महिने उलटले तरी सुरू झालेले नाही। रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी अनेकदा चर्चा, विनंत्या, निवेदने देण्यासह आंदोलनेही केली, पण प्रशासनाने दखल घेतली नाही। शेवटी कंगराळीसह परिसरातील नागरिकांनी बुधवारी आंदोलनाचा निर्णय घेतला। जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता रास्ता रोकोला सुरुवात झाली। त्यानंतर केवळ 5 मिनिटात दोन्ही बाजूला वाहनांच्या 1 किलोमीटर पेक्षा लांब रांगा लागल्या। एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी लागलेच पोलीस फौज पाट्यासह दाखल झाले। प्रशासनाच्या वतीने अभियंता PM पाटील आंदोलनस्थळी आले। त्यांनी आंदोलनकर्त्यांची मागणी ऐकून घेतली। लागलीच ठेकेदार शिवकुमार तालमपट्टी यांना बोलावून पुढील काम किती वेळेत पूर्ण करणार याची विचारणा केली। त्यांनी कोरोना संकटामुळे कामगार नसल्याचे कारण पुढे केले, मात्र आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला। शेवटी सर्वानुमते 2 महिन्यात दोन्ही बाजूचे काम पूर्ण करण्याचे मान्य करून तसे लेखी आश्वासन अभियंता व ठेकेदारांनी दिले। आंदोलना जिल्हा पंचायत उपाध्यक्ष अरुण कटांबळे, RI पाटील, मोहन बेळगुंदकर, अर्चना अलगोंडी, चेतक कांबळे, एल्लाप्पा पाटील, ऍडव्होकेट सतीश बांदिवडेकर, जी कंगराळकर, TS पाटील, चंद्रकांत धुळूम, नारायण थोरवर, बाळू चौगुले, BD मोहनगेकर, प्रशांत पाटील, गजानन पाटील, मनोहर पाटील, लक्ष्मण होनगेकर सह अन्य नागरिक उपस्थित होते। कोरोना रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार दिले जात नसून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असे मागणीचे निवेदन हेल्प फॉर निडीने जिल्हाधिकाऱ्यांना केले आहे। सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रुग्णांना उपचाराअभावीच आपला जीव गमवावा लागत असल्याने याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी करून हेल्प फॉर निडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात ऑपरेशन थिएटर नसल्याने नागरिकांना खासगी हॉस्पिटलमध्ये जाऊन भरमसाठ पैसे भरून उपचार घ्यावे लागत आहेत। सध्या कोरोनामध्ये प्रत्येक एक नागरिक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असताना सर्वसामान्य नागरिकांकडून वैद्यांकडून उपचारादरम्यान पैसे उखळले जात आहेत व काही वैद्यांकडून उपचारादरम्यान हलगर्जीपणा देखील केला जात असल्याने याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी यावेळी हेल्प फॉर निडीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। आज आम्ही हेल्प फॉर निडी या माध्यमातून जे सिव्हिल हॉस्पिटल, जे आपलं बेळगावचं सिव्हिल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, तिथं पूर्ण बेळगाव जिल्ह्यातले गरीब जनता आज तिथं रुग्णांच्या ह्याच्यासाठी, उपचारांसाठी येत असते, पण आज कोविडचं कारण दाखवून तिथं कुणालाही ॲडमिट करून घेतलं जात नाही आहे। कोविडमध्ये बऱ्याचशा लोकांचे जे धंदे मार खाल्लेले आहेत, त्यामुळं आज लोकांकडेही पैसा नाही आहे। तशा परिस्थितीत आज लोकांना प्रायव्हेट ठिकाणी उपचार करून घ्यावे लागत आहेत आणि त्या उपचाराचा खर्च इतका भरमसाठ होत आहे की कित्येक वेळेला त्यांना त्यांच्या रिक्षा किंवा त्यांच्या आस्थापनांना घाण ठेवून त्यांना ते उपचार करून घ्यावे लागत आहेत। तर त्याच्यासाठी आज ज्या वेळेला कोविड कमी झालेला आहे, आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तितका असा पेशंट नाही आहे, तर त्यावेळेला त्यांना सिव्हिल हॉस्पिटल पूर्ववत पेशंटसाठी ओपन व्हावं, ऑपरेशन थिएटर ओपन व्हावे
यासाठी आम्ही आज डीसींना एक निवेदन दिलेलं आहे व डीसींनी येत्या 4 दिवसात ते ओपन करून देऊ हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। धन्यवाद। शिला रुग्णालयात लवकरात लवकर योग्य त्या सुविधा नागरिकांना पुरवून द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली असून सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आश्वासन दिले असले तरी हे आश्वासन आता जिल्हाधिकारी पूर्ण करतील का हे तर येणारा काळच ठरवेल। आता वेळ झाली छोट्याशा विरामाची। तुम्ही पाहत राहा केएनएन सिटी न्यूज मराठी। रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट क्वालिटी मध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही। सोबत 5 वर्षाची वॉरंटी, थेट फॅक्टरी मधून विक्रीला 65% सूट। सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्ड्रॉप 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये। याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर। त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत। मग आज ही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट राधाकृष्ण टावर बिलो सिंडिकेट बँक नियर गोबी मंचुरी शॉप समाधीवी गल्ली बेळगाव। संपर्क साधा 9483560831 वर। हॉटेल आदर्श पॅलेस लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स। रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स, साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस लिंगराज कॉलेज के पास कॉलेज रोड बेलगाव। आदर्श ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज। आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग। आदर्शा ड्रेस सर्कल मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन। आदर्शा ड्रेस सर्कल खड़े बाजार बेलगाव। फोन 0831-240-7480। व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाव जया बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच को तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग, यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकॉन कर्टन एंड फर्निशिंग खड़े बाजार बेलगावी। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों
तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिल मिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। विरामानंतर आपले स्वागत। कर्नाटका सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय जलमंत्रींची भेट घेऊन कर्नाटकातील पाटबंधारे प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली आहे। कर्नाटक सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी श्री शंकरगौडा पाटील यांनी बुधवारी केंद्रीय जलमंत्री श्री गजेंद्रसिंग शेखावत यांना नवी दिल्ली येथील गृह कार्यालयात भेट दिली आहे। राज्याचे माननीय मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांच्या आदेशानुसार राज्याला संबंधित असणारे पाटबंधारे प्रकल्प लवकरात लवकर राबविण्यात यावे अशी मागणी करत केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। या मागणीला केंद्रीय जलमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे असे कर्नाटक सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी सांगितले आहे। महादेव पवार, KNN City News, बेळगाव। माजी मंत्री विनय कुलकर्णी यांनी हिंडलगा जेलमधील कैद्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाला नकार देऊन कॅन्टीनमधील जेवणाची मागणी केली आहे। धारवाडचे जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्येप्रकरणी 14 दिवस न्यायालयात कोठडीत असलेल्या माजी मंत्री विनय कुलकर्णी यांनी बेळगावच्या हिंडलगा कारागृहात जे जेवण दिले जाते त्या जेवणाचा नकार दिला असून ते कॅन्टीनमधून जेवण मागवत असल्याची माहिती मिळाली आहे। धारवाड जिल्हा कोर्टाने CBI अधिकाऱ्यांना माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना सोमवारी हिंडलगा कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले होते। कारागृहातील रेड झोन क्वारंटाईन कक्षामध्ये कैद असलेले कुलकर्णी यांनी जेलच्या कॅन्टीनमधूनच जेवण मागवले आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे। आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विरामाची। तुम्ही पाहत रहा KNN City News मराठी। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831-243577। एपटेक एविएशन एकेडमी बेलगाम, यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है। हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है। आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं, हम 6 Edge Advantage से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं। अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए। एपटेक एविएशन एकेडमी बेलगाम। होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। COVID-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन
0831-243577 और 8884-121718। अरे बाप रे, पहा तर किती ही गर्दी। पोतदार ज्वेलर्स से पण कमाल आहे ना, का असू नये। 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे। म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे। असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही। हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते। अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो। येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही। सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे। या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत। यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे। हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव। बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षण प्रेमी जगदीश सौंदती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगाव मध्ये प्रारंभ। पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण। पहिल्यांदाच बेळगाव मध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय। या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर। महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश। प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन। पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा। येथे PUC कॉमर्स, BCA, BCOM, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSTC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे। महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध। गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित। 3000 अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत। तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम। कॉन्टॅक्ट 9620271868, 9901181300, 9611614687। विरामानंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। निडगुंदी तालुक्यातील मंगूर गावातील सरकारी प्रौढशाळेमध्ये शैक्षणिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। निडगुंदी येथील मनगूर गावातील सरकारी प्रौढशाळेमध्ये शैक्षणिक संमेलन पार पडले असून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले प्रशस्ती प्रदान समारंभ देखील पार पडला आहे। या कार्यक्रमासाठी विविध जिल्ह्यातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते। कर्नाटक राज्य विजापूर प्राथमिक शाळा शिक्षक संघ आणि निडगुंदी तालुका घटक यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। मुद्दे बिहारचे आमदार AS पाटील नडहळ्ळी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले। शिक्षकांना उद्देशून अखिल भारत शिक्षक फेडरेशनचे नवी दिल्ली उपाध्यक्ष बसवराज गुरीकार म्हणाले की संघ आणि संघटनेच्या इतिहासातील सर्व प्रकारच्या मागण्या पूर्ण करणारी संघटना असून क्रियाशील आमदार आणि मंत्री जास्तीची प्रगती करू शकतात। स्वतंत्रपूर्व काळात शिक्षक संघटना होती। 1981 मध्ये राज्यस्तरीय शैक्षणिक परिषद झाली होती। 1982 मध्ये सरकारपासून या परिषदला मान्यता मिळाली असून तेव्हापासून आतापर्यंत शिक्षक संघाकडून उत्तम कार्य केले जात आहे असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी म्हटले आहे। मानवन विकासवन्न ಮಾಡತಕ್ಕಂತ ಆಚಾರ್ಯರು ಅಂತಕಂತದ್ದು ನಾವು ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ಭದ್ರಿಂದ ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ಬಹಳ ದೊಡ್ಡವಾದಂತ ಗೌರವದ ಸ್ಥಾನ ಇದೆ। ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತು ನಮ್ಗೆ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಮಹಾತ್ಮ ಜ್ಯೋತಿರಾವ್
ಪುಲೆಯವರಿಗೆ ಮತ್ತು ಮಾತೆ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಪುಲೆಯವರಿಗೆ ಪುಷ್ಪಾರ್ಚನೆ ಮಾಡಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತಾವು ಹೇಳಿ ಇತಿಹಾಸವನ್ನು ತೆಗೆದು ನೋಡಿದರೆ ಬ್ರಿಟಿಷರ ಕಾಲಕ್ಕೆ ಹದಿನೆಂಟು ಏನು ಜನ್ಮ ತಾಳಿದಂಥ ತಾಯಿ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಪುಳೆಯವರು ಒಂಬತ್ತನೇ ವರ್ಷಕ್ಕೇನೆ ಜ್ಯೋತಿರಾವ್ ಪುಳೆಯವ್ರನ್ನ ಮದುವೆ ಆದ್ಮೇಲೆ ಅವರು ಕೂಡ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಸಮಾಜ ಸುಧಾರಕರು ಚಿಂತಕರು ಇರ್ತಾರೆ. ಆವತ್ತಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಇರೋದಿಲ್ಲ, ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸಮಾನತೆಯನ್ನು ಇರೋದಿಲ್ಲ. ಬ್ರಿಟಿಷರ ಕಾಲದ ಆಡಳಿತ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈಕ್ವಲಿಟಿ ಇನ್ ಆಲ್ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ತರದ ಮನುಷ್ಯರಲ್ಲಿ ಲಿಂಗ ಭೇದವೆನಿಸದೆ, ಜಾತಿ ಭೇದವೆನಿಸದೆ, ಧರ್ಮ ಭೇದವೆನಿಸದೆ ಸರ್ವರಿಗೂ ಸಮಾನವಾದಂತ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸಂಕಲ್ಪ ತೊಟ್ಟು ಮುನ್ನಡೆದಂತ ಆಧುನಿಕ ಭಾರತದ ಮೊದಲ ಶಿಕ್ಷಕಿ ಅದು ಮಾತೆ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಪುಳೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನಾವು ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಓದ್ತೇವೆ. ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ಏನನ್ನ ಸಾಧಿಸ್ಬೋದು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಅವತ್ತಿನ ಆ ತಾಯಿ ಕನಸು ಕಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ಉದಾಹರಣೆ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತದೆ ನಾನು ಅನ್ಕೊಂತೇನೆ. ತಮಿಳುನಾಡಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದಂಥ ಶ್ಯಾಮಲಾಬಾಯಿ ಗೋಪಾಲನ್ನರಂಥ ಮಗಳು ಇವತ್ತು ಕಮಲಾದೇವಿ ಹ್ಯಾರಿಸ್ ಅಮೆರಿಕ ದೇಶದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇದು ಎದರಿಂದ ಸಾಧ್ಯ ಅಂದ್ರೆ ಅದು ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ಸಾಧ್ಯ. ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ಕೊಡುಗೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ತಾಯಿ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಪುಲೆಯವರು. ಅವತ್ತು ಆ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳಿಗೆ ಶಿಕ್ಷಣ ಶಾಲೆಯನ್ನು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡದೆ ಹೋಗಿದ್ರೆ ಬಹುಶಃ ಆ ತಾಯಿ ಗೋಪಾಲನ್ ಅವರು ಅಮೆರಿಕಕ್ಕೆ ಹೋಗಕ್ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಅವ್ರ ಮಗಳು ಇವತ್ತು ಅಮೆರಿಕ ಅಂತ ದೇಶದ ಜಗತ್ತಿನಲ್ಲೇ ಮುಂದುವರೆದಂತ ಅತ್ಯಂತ ಸಮರ್ಥವಾದಂತಹ ಬಲಾಢ್ಯ ದೇಶದ ಒಬ್ಬ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷೆಯಾಗಿ ಅದು ಅಮೆರಿಕದ ದೇಶದ ಜನರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದ ಆಯ್ಕೆ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಆ ತಾಯಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಂದ್ಸರಿ ನಮನವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ರ ಮುಖಾಂತರ ಇವತ್ತು ನಾವು ನೆನೆಸ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಶಕ್ತಿ ಶಿಕ್ಷಣದಲ್ಲಿ, ಅದರ ಜೊತೆ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಏನೇನು ಶಿಕ್ಷಕರಿಗೋಸ್ಕರ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ಹೇಳಿದೆ. ಮುಂಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಸೂಕ್ತವಾದಂತಹ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ನಿರಾಕರಣೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯಾರಿಂದನೂ ಕೂಡ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಸೂಕ್ತವಾಗಿದ್ರೆ ಅದನ್ನು ಖಂಡಿತ ಇವತ್ತಲ್ಲ ನಾಳೆ ಅದನ್ನು ಯಾವುದೇ ಸರ್ಕಾರ ಇರಲಿ ಅದನ್ನ ಅವರು ಈಡೇರಿಸಲೇಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆದರೆ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆ ಮುಖಾಂತರ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನು ಮುಂದಿಟ್ಟು ಹೋರಾಟ ಮಾಡಬೇಕಾದದ್ದು ಅನಿವಾರ್ಯ. ಆಗ ಮಾತ್ರ ನಾವು ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಕೇಳದೆ ಹೋದ್ರೆ ಯಾರು ಕೊಡೋದು? ಇವತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಈ ಭಾಗದ ಶಿಕ್ಷಕರ ಬಹುಶಃ ನಾರಾಯಣಸ್ವಾಮಿಯವರು ತಪ್ಪು ಭಾವಿಸ್ಬಾರ್ದು. ಆ ಕಡೆಯವರು ಕಾಣ್ತಾರ ನಾರಾಯಣಸ್ವಾಮಿಯವರು ಅನ್ಯತ ಭಾವಿಸ್ಬೇಡಿ. ನಾನು ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆಗಳನ್ನ ಕರ್ನಾಟಕ ಏಕೀಕರಣ ಆದ್ಮೇಲೆ ಯಾವಾಗ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಏನೇನು ಆಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ರೆ ದಾಖಲಾತಿಗಳ ಸಮೇತ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಸಮ್ಮೇಳನ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕ್ರಿಯಾಶೀಲ ನಾಯಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಸ್ ಪಾಟೀಲ್ ನರಳಿ ಅವರು ಕಾರಣ ತಿಳ್ಕೊಂಡು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಡಾಲಿ ಸಾಹೇಬರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಭಾಳಷ್ಟು ಕೇಳಿದ್ದೇನೆ. ವಿಶೇಷವಾಗಿ ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದ ಬಗ್ಗೆ, ಶಿಕ್ಷಕರ ಬಗ್ಗೆ, ಅದರಲ್ಲಿಯೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲೆಗಳ ಬಗ್ಗೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಕಳಕಳಿ ಉಳ್ಳಂಥ ಒಬ್ಬ ಕ್ರಿಯಾಶೀಲ ಶಾಸಕರು ಎಸ್ ಪಾಟೀಲ್ ನಡಾಲಿ ಅವರು ಆಗಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಾ ಅವರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನ ಇಷ್ಟೊಂದು ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ಮತ್ತು ರಚನಾತ್ಮಕವಾಗಿ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪ್ರದಾನ ಮಾಡುವುದರ ಮುಖಾಂತರ ಆಗ್ತಾ ಇರುವುದು
ಇಡೀ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಅನುಕರಣೀಯ ಆಗಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇಂಥ ಕ್ರಿಯಾಶೀಲ ಶಾಸಕರು ಸಚಿವರಾದರೆ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಆಗ್ಬೋದು. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅವರು ಸಚಿವರು ಆಗಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಒತ್ತಾಸೆ ಈ ನಾಡಿನ ಶಿಕ್ಷಕ ಸಮೂಹದ ಆಗಿದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ತನ್ಮೂಲಕ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಈಗಾಗಲೇ ಸಂಘದ ಇತಿಹಾಸ, ಸಂಘದ ಸಂಘಟನೆಯ ಬಗ್ಗೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಇದೆ. ವೇಳೆ ಭಾಳ ಆಗಿದ್ದರಿಂದ ಅದನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ. 1971-77 ಸ್ಥಾಪಿತವಾದಂಥ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕ ಸಂಘ, ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆಯೇ ವಿಶೇಷವಾಗಿ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕರ ಸಂಘಗಳು ಇದ್ದವು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದ ನಂತರವೂ ಸಹ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಲಾ ಶಿಕ್ಷಕ ಸಂಘ ಇತ್ತು. ತದನಂತರ 1971-72 ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ರಾಜ್ಯ ವ್ಯಾಪ್ತಿಯನ್ನು ನೀಡಬೇಕು. लोकशाही व्यवस्थेत योग्य मागण्या नाकारता येत नसून शिक्षक संघटनाकडून लढा देणे अनिवार्य आहे. सरकारी शाळा सुरू करण्याबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येतील, तसेच मुलांसाठी देण्यात येणारे अन्नधान्य त्यांच्या पालकांना वितरित करण्यात येतील असेही यावेळी सांगण्यात आले आहे. यावेळी हजारो संख्येने शिक्षक उपस्थित होते. मंजुनाथ हिरेमठ, KNN सिटी न्यूज, निडगुंदी. आता पुन्हा एकदा नजर टाकूया हेडलाईन्सवर. एपीएमसी रस्त्याचे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत केले जाणारे काम 10 महिन्यानंतरही अर्धवटच. जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील व कंगराळी खुर्द परिसरातील नागरिकांनी केला रास्ता रोको. 2 महिन्यात काम पूर्ण करण्याचे ठेकेदारांनी दिले आश्वासन. शहरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांवर नाही योग्य उपचार, प्रशासनाकडून लक्ष देण्याची गरज. हेल्प फॉर निडीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची घेतली भेट. कर्नाटकातील पाटबंधारे प्रकल्प त्वरित राबविण्याची केली मागणी. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे केले पालन. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा KNN सिटी न्यूज मराठी. We'll be right back.